अतिवृष्टी झाली आहे, महागाई, बेरोजगारी, याची जबाबदारी घेणार कधी? यांची भांडणं मिटतील तर राज्य पुढे जाईल ना। कार्यक्रमाला गेले होते तेव्हा एका कोण दीपक केसरकर एका कार्यक्रमाला गेले होते तेव्हा एका तरुणीने त्यांना शिक्षक भरतीबद्दल विचारला तेव्हा त्यांनी त्याला झापलं। प्लस त्याला असे देखील म्हणाले जर असे जर बेशिस्त शिक्षक जर आपल्या शाळेत जायचं शिकणार असतील तर आम्ही अशांना घेणार नाही। हे दुर्दैव आहे, मला खरं असं बोलायला आवडत नाही, पण एका शिक्षकाचा जर अपमान ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होत असेल तर दुर्दैवाने एक गोष्ट मला या ट्रिपल इंजिन खोके सरकारबद्दल म्हणावी लागेल की या सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आणि ती शिक्षकांचा जर तुम्ही अपमान करणार असाल तर पक्ष तर सोडा, महाराष्ट्र पण कधी सहन करणार नाही। आणि कुठल्याही शिक्षकाचा अपमान जर कुठलंही सरकार करत असेल तर त्या शिक्षकाच्या मागे पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहू माणुसकीच्या नात्याने। आणि दुसरी गोष्ट, ती नुसता शिक्षक नव्हता, ती एक महिला शिक्षक होती, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ही सातत्याने महिलांचा अपमान करत असते, त्यांचे मित्र पक्षांनाही ते गुण लागलेले आहेत असं दिसायला लागतंय। त्याच्यामुळे एका महिलेचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि शिक्षकांचा कधीच करणार नाही। त्याच्यामुळे त्या शिक्षकांच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीने उभं राहू आणि ही ज्या सरकारला पैशाची आणि सत्तेची आणि कॉन्ट्रॅक्टची मस्ती आली आहे ना, ती कशी उतरायची ही महाराष्ट्राच्या मायबाप सुसंस्कृत जनतेला माहिती आहे।